नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। आजच्या विशेष निवडणूक कार्यक्रमात ठाणे मतदारसंघामध्ये आगामी निवडणुकीत महायुतीचा विजय होईल असा ठाम विश्वास शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे। मतदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेना भाजपाच्या नेतृत्वाने ठोस योजना आखल्या आहेत। यावेळी शिवसेनेतील धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असल्याचं ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। त्यांच्या मते राजकारणात वारसा रक्ताच्या नात्याने नाही तर विचार आणि कृतीनेच पुढे येतो। फडणवीस यांनी असे सांगितले आहे की धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, कारण त्यांनी हा वारसा विचार आणि कृतीत साकारला आहे। अशा प्रकारे ठाण्यातील निवडणुकीत महायुतीच्या विजयाची आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची चर्चा जोरात आहे। भगवा ठाण्यात पुन्हा फडकेल का हे येणाऱ्या निवडणुकीत ठरेल, परंतु सध्या महायुतीच्या नेतृत्वाने ठाम विश्वासाने हा दावा केला आहे।